नमस्कार मित्रांनो, मी कवी कवी आणि आचलनमध्ये तुमचा पुन्हा स्वागत आहे. आणि आज आपण बनवतो मित्रांनो पुरणपोळी. बघा अशी खूप छान फुगलेली आहे. खूप सुंदर अशी पुरणपोळी झालेली आहे मित्रांनो. तर चला बघूया कशा पद्धतीने बनवली आहे ती. ही चण्याची डाळ घेतलेली आहे, ती चांगली धुतली मी. आणि आता आपण वाफूया चण्याच्या डाळीला पाण्यामध्ये. तीन शिट्या घेतल्यात मी त्याच्यासाठी. आणि ही बघा एका साईडला गूळ घेतलं आहे. आता आपली डाळ वाफून झालेली आहे, पाणी काढून घेते चांगलं. आता एका पातळ्यामध्ये मी गूळ टाकते आणि गूळ मी हे बारीक करून घेतलं आहे जेणेकरून ते लवकर विरघळेल. आता हळू गुळाचं पाक होणार आहे. आता ह्याच्यात चण्याची डाळ टाकते मी. आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण. आणि चण्याची डाळ ही मित्रांनो पूर्ण पण आपल्याला बारीक नाही करून घ्यायची आहे वाफताना. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला वाफायची आहे. हे बघा गूळ चांगलं विरघळलेलं आहे चण्याच्या डाळीमध्ये. हे चांगलं आपलं ढवळत राहायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने. बघा त्याच्यानंतर एक पातळा घ्यायचं आहे आणि ती डाळ ह्या जाळीवर ठेवायची आहे. आणि अशा पद्धतीने करायचं आहे. हे बघा म्हणजे ज्या काही डाळीचे गुठले असतील ते जाळीवरच राहतील आणि अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. पूर्ण प्रोसेस आपल्याला अशाच पद्धतीने करायची आहे. हे डाळ अशी चांगली लावून घ्यायची आहे जाळीला. म्हणजे सॉफ्ट असते ती खाली पडते आणि जरा गुठळ्या वगैरे झाल्या असतात कडक असतात थोडीशा डाळी त्या जाळीमध्ये वरच्या भागाला राहतात. म्हणजे जेव्हा आपण चपाती लाटू तेव्हा ह्या डाळी लागणार नाही चपातीला आणि चपाती फाटणार नाही आपली पुरणपोळी. पुरणपोळी फाटली. बघा मित्रांनो मी पूर्णपणे करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता चपाती लाटते. अशा पद्धतीने आपला एक एक गोळा भरायचा आहे. हे तुम्ही मैद्याचं पीठ किंवा गव्हाचंही पीठ घेऊ शकता, दोन्हीही चालतील. आता असा एक एक गोळा मी रेडी करून ठेवते जेणेकरून लाटाला फटाफट होईल. थोडी चपाती लाटून आपल्याला त्याच्यात एक एक गोळा भरायचा आहे अशा पद्धतीने. बघा
आपण आता फटाफट हे गोळे करून घेऊया। आता अलगद हाताने आपण ते पोळी लाटूया पुरणाची। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लाटायची आहे। तवा गरम झालाय, तव्यावर मी तेल टाकून घेते, सॉरी तूप टाकून घेते आणि आता पोळी टाकते। मित्रांनो आपण बाहेर तर पुरणपोळ्या घेऊन खातो पण जी आपण घरात करतो पुरणपोळी ती मजाच वेगळी असते, कारण आपण स्वतः त्या सगळ्या गोष्टी वापरलेल्या असतात, पुरेपूर वापरतो आपण त्या गोष्टी आणि भरपूर अशा प्रमाणात वापरतो, म्हणून आपली घरची पुरणपोळी आणि बाहेरच्या पुरणपोळीमध्ये खूप फरक असतो। हे बघा आपली हळूहळू पुरणपोळी फुगत चालली आहे खूप छान। अशाच पद्धतीने एक एक पुरणपोळी आपल्याला लाटायची आहे अलगद हाताने। आणि पुरणपोळी लाटताना पण एकदम पातळ नाही लाटायची, आपल्याला थोडीशी जाळ ठेवायची, कारण जाळ ठेवल्यानंतर पुरणपोळी फुगते अशा पद्धतीने। हे बघा आपण एक एक ठेवूया आता। साधी आणि सोपीशी कृती आहे। रेसिपी साधी आणि सोपी आहे मित्रांनो, तर तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल, कारण आपल्या घरातल्या मुलांना लहानपासून ते मोठ्यांना पुरणपोळी सगळ्यांनाच आवडते। हे बघा डाळ आपण वाफवताना पण एकदम सॉफ्ट केली होती, त्याच्यामुळे पुरणपोळी लाटताना फाटतसुद्धा नाही आहे। तुम्ही बघू शकता लाटताना पण कुठेच फाटत वगैरे नाही आहे, म्हणून पहिली जी प्रोसिजर असते ती खूप छान पद्धतीने करायला लागते। आणि वरून तूप घालतो हा मित्रांनो। हे बघा किती छान फुगते पुरणपोळी। बघा मित्रांनो किती छान फुगते आपली पुरणपोळी, अशाच पद्धतीने आपल्याला बनवायची आहे। साईज पण मीडियम असले की खूप छान पद्धतीने फुगते पुरणपोळी। बघा खूप सुंदर अशी फुगलेली आहे, दिसायलाही खूप छान दिसते। तुम्ही अशीच बनवा मित्रांनो आणि आम्हाला सांगा कमेंट करून कशी झाली तुमची पुरणपोळी।
किंवा अजून एखादी जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल आणि ती आमच्या थ्रू बनवायची असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा, आम्ही तेही प्रयत्न करू. कलरही खूप छान दिसतोय पुरणपोळीचा. मी हॉटपॉटमध्ये ठेवते म्हणजे ते थोडा वेळ गरम तरी गरम राहतील. हे बघा मित्रांना, खूप छान अशी झालेली आहे पुरणपोळी आपली आणि पुरणाने भरलेली आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता. आणि खूप सुंदरही लागते. तर तुम्ही नक्की करून बघा मित्रांनो पुरणपोळी. थँक्यू सो मच.